यूट्यूब चैनल वरती तुम्हारा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत है। आज मी तुम्हाला भरलेली कारली बनवून दाखवणार आहे। त्यासाठी जाऊन घेऊया साहित्य। इथे मी ही चार कारली घेतली आहे, त्याचे प्रत्येकी दोन भाग केलेत कारण कारली जरा मोठी आहेत। बघा चांगली हिरवीगार आहेत मस्त आणि कोवळी सुद्धा आहेत। एक वाटी तीळ घेतली आहे, सफेद आहेत तीळ। ही अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। हा एक चमचा धणे घेतले आहे आणि हे तिन्ही पण भाजून घ्यायचे। ही कोथिंबीर आहे, जरा जास्तच घेतली आहे। ह्या लसूणच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत। हे अर्धा इंच आलं घेतलं आहे, त्याचे मी बारीक तुकडे केले। हे मी चवीनुसार एक चमचा घरचा मसाला, रेड चिली पावडर आणि ही हळद। ही कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, मग सुरून असं मधून दोन भाग करून घ्यायचं। म्हणजे आतमधील ज्या बिया असतात ना, त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या। बघा अशा या बिया काढून घ्यायच्या। आता अशाच प्रकारे बाकीच्या उरलेल्या कारल्यांमधील बिया काढून घेते। ह्या सर्व कारल्यांमधील बिया काढून झाल्यात। बघा खालचे जे टोक असतं ना, ते जास्त कडपण नाही करायचं। आता या कारल्यांमध्ये असं थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं, जास्त नाही, थोड्याच प्रमाणात सगळ्या कारल्यांना असं मीठ लावून घ्यायचं। आता मी ही कारली वाफवून घेते। हे असं मी ह्या चाळणीवरती ठेवून देते आणि खालच्या भांड्यात जे पाणी आहे ना, ते उकळून घेतलेलं आहे। आता हे चांगलं वाफवून घ्यायचं फक्त 10 मिनिटासाठी आणि असं वरून झाकण पण ठेवून द्यायचं। 10 मिनिटे झाली आहेत आणि कारली पण वाफून झाली आहे। हे आता थंड करायला ठेवून देते। आता कारली थंड होईपर्यंत मी तीळ, धणे, खोबरं भाजून घेते। त्यासाठी हा पॅन ठेवला आहे। पॅन हीट केल्यानंतर मी तीळ भाजून घेते। हे ती चांगलं असं चमच्याने भाजून घ्यायचं, गॅसचा फ्लेम हाय ठेवून द्यायचा। हे ती 5 मिनिटात भाजून होतात आणि लगेचच आवाज पण येतो, म्हणजे हे तीळ तडतडायला लागतात। आता तीळ भाजून झाले आहेत, मी खोबरं पण भाजून घेते। खोबरं लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, मग धणे आणि आले लसूणसुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायचे। हे सर्व भाजून झाल्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडा वेळ थंड करायला ठेवून द्यायचं। थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं। मिक्सरला वाटतेवेळी पाणी घालायचं नाही, फक्त ही कोथिंबीर ह्यात एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायची। हे बघा मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे, त्यात मी शेंगदाणे वगैरे मिक्स केलेले नाही आहेत। आता हे स्टफिंग एका प्लेटमध्ये मी काढून ठेवून देते। हे मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलं आहे, बघा मस्त झालं आहे ते। आता मी काश्मीरी रेड चिली पावडर ह्यात मिक्स करते आहे, मग हा घरचा मसाला, नंतर ही हळद, मग शेवटी चवीनुसार मीठ घालायचं। काळजीपूर्वक मीठ घालायचं कारण अगोदरच कारल्यांना मीठ घातलेलं आहे। आता हे चमच्याने चांगलं आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। चमच्याने मिक्स होत नसेल तर हाताने पण सुद्धा मिश्रण मिक्स करू शकता। जी कारली मी वापरून घेतली होती ना, ती आता थंड झालेली आहे। आता जे स्टफिंग केले होते ना, ते या कारल्यांमध्ये मी भरून घेते। हे स्टफिंग पूर्ण भरले पाहिजे, बघून घ्या असं घट्ट भरायचं जसं मी हे स्टफिंग भरलेलं आहे तसं। हे स्टफिंग पूर्णपणे भरलेलं आहे, आता मी साईडला ठेवून देते। दुसरं पण अशाच प्रकारे मी
हे कारले भरून घेते। या मिश्रणामध्ये मी शेंगदाणे घातलेले नाहीयेत, कारण शेंगदाण्यामुळे बहुतेक लोकांना ॲसिडिटी पिंत हा त्रास होतो, म्हणून मी शेंगदाण्याच्या ऐवजी तीळ घेतले आहे। तीळ खाल्ल्याने कोणताही त्रास होत नाही। आता मी सर्व कारल्यांमध्ये स्टफिंग भरून ठेवले आहे। हे सर्व असं भरायचं आणि घट्ट भरून ठेवायचं। आता मी हे सर्व डिश फ्राय करून घेते। डिश फ्रायसाठी मी पॅन घेतला आहे, 2-3 चमचे तेल घालायचं। जेव्हा कारली पॅनमध्ये ठेवणार तेव्हा गॅसचा फ्लेम मीडियम करून ठेवायचा। तेल थोडं तापून घ्यायचं आधी, मगच ही भरलेली कारली ठेवून द्यायचं। आणि जास्त नाही, फक्त 3-4 ठेवायच्या, नाहीतर आतमधील जे मिश्रण आहे ना ते परत ते वेळी बाहेर निघून जाईल। आता मी ह्यावरून झाकण ठेवून देते 5 मिनिटासाठी। आता गॅसचा फ्लेम लो करून ठेवून द्यायचा। 5 मिनिटे झालेली आहे, बघूया कशी झाली आहेत ते। नाही, अजून काहीच झालं नाही आहे, थोडा वेळ अजून मी ठेवून देते। हे बघा, आत्ता हळूहळू कारली शिजत आलेली आहे। मध्ये मध्ये असं चिमट्याने किंवा चमच्याने परतत राहायचं। गॅसचा जो फ्लेम आहे तो लो करून ठेवून द्यायचा। नॉर्मली कारल्याची भाजी खायला कंटाळा येतो, मग हे असं अधूनमधून भरलेली कारली खायची। हे बघा, आता हळूहळू होत आलेले आहेत कारली। याला थोडा वेळ लागतो, पण कारली कशी शिजली पाहिजे आणि आतमधील जे स्टफिंग आहे ना ते प्रॉपर शिजलं पाहिजे। चला, आपली ही भरलेली कारली तयार झालेली आहे, बघून घ्या। स्टफिंग पण छानपैकी कारल्यामध्ये भरून दिसतंय आणि कारली पण छानपैकी शिजलेली आहे। आता बाकीची उरलेली आहेत कारली ना, ती मी अशाच प्रकारे डिश फ्राय करून घेते। बघून घ्या, ही भरलेली कारली छानपैकी तयार झालेली आहे। आतमधील जे स्टफिंग आहे ना ते पण कुठे बाहेर आलेले नाही। किती मस्त भरलेली कारली छानपैकी दिसते। ही तुम्ही चपाती म्हणा किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। तर ही भरलेली कारली नक्कीच करून पहा। मग भरलेली कारली तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कुटुंबियांना मित्रमंडळींना शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।